रोटरी क्लबचा यूथ एक्सचेंजचा प्रोग्राम असतो, त्याच्या अंतर्गत 14 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलं मुली वेगवेगळ्या देशातनं, जवळजवळ 70 देशातनं ते 8000 पेक्षा जास्त मुलं येतात दरवर्षी आणि आपल्या कल्चरचा एक्सचेंज करतात, तसंच आपली मुलं त्यांच्या देशात जातात आणि आपलं कल्चर तिथे प्रेझेंट करतात। ही मुलं जवळजवळ आता 4-5 कंट्रीमधनं आलेली आहेत, एकूण 13 मुलं आत्ता इथे हजर आहेत। साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, तसं युरोप या कंट्रीजमधनं ही मुलं सगळी आलेली आहेत आणि त्यांना आपला फेस्टिवल खूप आवडतो आहे, कारण हा एक मानाच्या गणपतीच्या निमित्ताने हे मोठा फेस्टिवल आपला आहे। आपण पाहिले की अनेक परदेशी विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। व्हॉट्स युअर नेम? व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज लेचिसिया। डिड यू फील गणेश विसर्जन मिरवणूक? सॉरी, हाऊ इज फीलिंग? I am feeling so happy. This is such an amazing party and it's so incredible. The scholars, all these people, it's so nice. Really nice. Okay, how is feeling in Ganpati Visarjan? I am feeling very happy. It's amazing. I love the song, the dash and dolls. I love it. How the experience Ganpati Visarjan? It's so beautiful. Oh my god. Oh, it's so cool. I love this. How is feeling? Very very happy. पहिले की हाउस फीलिंग? फर्स्ट टाइम गणपति विसर्जन मिरवणूक फर्स्ट टाइम सेलिब्रेट? जेस 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 बात वेरी नाइस। यू कैन फील ऑल द वाइब एंड ऑल द म्यूजिक इनसाइड योर बॉडी, यू कैन फील एवरीथिंग, सो इट्स सो नाइस। आपण पहिले की अनेक परदेशी विद्यार्थी जे आहेत तर या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत, अनेक परदेशी विद्यार्थ्यांनी संस्कृतीचा आदान प्रदान केलेला आहे। No words for it. It's blowing my mind right now. It's incredible. Whoa, really good. आपण पाहिले की अनेक परदेशी विद्यार्थी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि विसर्जन मिरवणुकीत आपला आनंद साजरा करतात, आपल्या संस्कृतीचा आनंद सहभागी देतात आणि या विसर्जन मिरवणुकीत निरोप देताना एक मनात कायमस्वरूपी असं वाटतं की वा हा उत्सव असाच चालू राहावा, पण तरी ही ऊर्जा आम्ही वर्षभर टिकावी एवढी प्रार्थना करतो। आणि ही आमची कसबाची मिरवणूक वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने छत्र, चाबर, चौघडा, सदई आणि शंखवादनाने ही मिरवणूक असते आणि लाखो लोक यात सामील होतात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्सव आम्ही साजरा करतो आणि अशीच एनर्जी वर्षभर आम्हाला द्यावी एवढे आम्ही त्याच्या पायी प्रार्थना करतो। तर आपण पाहिले की पप्पांची मिरवणूक जरी उत्साहात पार पडत असली तरी पप्पांना निरोप देताना मात्र सगळ्यांच्या भावना या अनावर झालेल्या आहेत। निरोप देताना अंतकरण सगळ्यांचं हे जड झालेलं आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये मानाच्या सर्व गणपतींची